जन्मोत्सव के उपलक्ष्य में शुक्रवार को नागपुर शहर के जूनी शुक्रवारी क्षेत्र से भव्य शोभा यात्रा बजरंगी स्पोर्ट्स एकेडमी व बजरंगी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थान द्वारा निकाली गई, जहां भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके मुख्य रूप से उपस्थित रहे। वहीं शोभा यात्रा में बाहुबली महाबली हनुमान मुख्य आकर्षक का केंद्र बने रहे। शहर में श्री राम नवमी एवं हनुमान जन्मोत्सव पूरी धार्मिक आस्था एवं श्रद्धा के साथ मनाया जाता है। शोभा यात्रा में भाग लेने वालों का उत्साह देखते ही बनता है। राम नवमी एवं हनुमान जन्मोत्सव को लेकर बजरंगी स्पोर्ट्स अकादमी व बजरंगी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थान द्वारा भव्य शोभा यात्रा निकाली गई, जिससे पूरा शहर केसरियामय और राममय हो गया। इस भव्य शोभा यात्रा में शहर के हजारों राम भक्त शामिल हुए। इस झांकी का मुख्य आकर्षक बाहुबली हनुमान और रथ पर सवार राम सीता लक्ष्मण की झांकी थी। साथ ही अलग अलग राज्यों से आए कलाकारों ने नृत्य की प्रस्तुति दी। इस दौरान शोभा यात्रा को लेकर प्रशासन भी सुरक्षा को लेकर अलर्ट दिखा। इस अवसर पर मुख्य रूप से उपस्थित भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके ने कहा कि हमें भगवान श्री हनुमान जी के जीवन से शिक्षा लेनी चाहिए। उनके जैसा जीवन सभी के लिए एक बेहद उत्तम उदाहरण है। बाहुबली हनुमान और रथ पर सवार राम सीता लक्ष्मण की झांकी थी। साथ ही अलग अलग राज्यों से आए कलाकारों ने इस समय नृत्य की प्रस्तुति दी। इस दौरान शोभा यात्रा को लेकर प्रशासन भी सुरक्षा को लेकर अलर्ट दिखाई दिया। नमस्कार। गेल्या 10 वर्षापासनं सातत्याने नितीनजी सिमले या जुनी शुक्रवारी भागामध्ये या भव्य शोभायात्रेचं आयोजन करत आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रीराम जन्मोत्सव देशभरात साजरा केला जातो आणि आपल्या नागपूरचं वैभव म्हणजे आपली शोभायात्रा। पहिल्या दिवशी शोभायात्रा निघते आणि दुसऱ्या दिवशी या भागामध्ये आपण छोटी काय होईल आपण शोभायात्रा नितीनजी सिमले यांच्या माध्यमातून होत असते आणि वेगवेगळे कार्यक्रम नितीनजी सिमले या भागामध्ये करत असतात आणि 7 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीराम जन्मोत्सव इथे साजरा केला जातो। सौ दिव्या दीपक धुर्डे, माजी नगरसेविका। हा रामाचा सर्वात पहिले तर ही सर्व बजरंगीची शोभायात्रा आहे। रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी निघते म्हणून आपण हा राम सप्ताह राहील। या 7 दिवस आणखी कंटिन्यू इथे कार्यक्रम राहील। आणखी हिंदू आपली हिंदुस्थानमध्ये राहते, आपली हिंदूची भूमी, सनातन धर्माची भूमी। रामनवमीची शोभायात्रा फक्त ह्या आपल्या प्रभागातील जुनी शुक्रवारीमध्ये नाही तर संपूर्ण नागपूर शहरात देशभरामध्ये साजरी करण्यात येते। त्याचसोबत आमची शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे निघत असते। आपली शोभायात्रा सक्करदरा चौक ते तिरंगा चौक, मंगलमूर्ती चौक, गजानन चौक, त्यानंतर नंदनवन मेन रोड, गणेशनगर, शिवनगर, त्यानंतर वापस इकडे समापन। आमचे दक्षिण नागपूरचे विधायकजी मोहनभाऊ मते तेही आता थोड्याच वेळात इथं उपस्थित होणार आहे। शहराचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी दटके ते सुद्धा इथं विविध कार्यक्रममध्ये भजन कीर्तन हवन ह्या सर्व गोष्टी राहणार आहे। लहान मुलांच्या वेशभूषा प्रदान म्हणजे रामजी, सीताजी, लक्ष्मणजी, हनुमानजी या वेशभूषेमध्ये ते येणार आणि त्यांच्या आम्ही काहीतरी एक लहान मुलांना एक देवाप्रती सर्व प्रतिष्ठा म्हणजे आली पाहिजे, त्यासाठी 7 दिवस ते वेगवेगळे विविध कार्यक्रम राहतात। देवावरच्या रांगोळ्या ह्या सर्व गोष्टी। माझं नाव नितीन सिमले, राहणार जुनी शुक्रवारी प्रभाग 31। 3 वर्षानंतर कोविडच्या काळानंतर सर्व ठिकाणी रामनवमीचा उत्साह आहे, रामनवमीच्या शोभायात्रांचा उत्साह आहे आणि सर्वसमावेशक, कोणालाही त्रास न देता या सगळ्या शोभायात्रा निघत आहेत आणि ज्या यांनी जे सामाजिक वातावरण आहे, जे धार्मिक वातावरण आहे, त्याचं सलोख्याचं वातावरण आहे, त्यांनी समाजात सलोख्याचं वातावरण तयार होईल, त्यामुळे रामनवमीच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि शांततेच्या मार्गाने आपल्या सगळ्यांनी या शोभायात्रा काढाव्या आणि त्यात कुठलीही अडचण कोणाला होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी, एवढीच विनंती मी सगळ्या भाविकांना करतो। आणि परत एकदा ज्या आपण रामाची पूजा ज्याकरता करतो की संपूर्ण पुरुष, मग त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा असेल, त्यांनी आपल्या भावांची सेवा असेल, त्यांनी आपल्या सुविध पत्नीकरता जे काही केलं असेल किंवा या सगळ्यांच्या रक्षणाकरता रावण रूपी राक्षसाचा ज्यांनी वध केला असेल, या सगळ्यांकडनं आपण सगळ्यांनी शिकवण घेऊन त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा, एवढीच विनंती मी या रामनवमीच्या पर्वावर आपल्या सगळ्या जनतेला करतो।